मुस्लिम धर्मियांच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात रोजे अर्थात उपवास याला अत्यंत महत्व आहे. संपूर्ण महिनाभर हे रोजे धरले जातात. त्यात 29व्या दिवशी चंद्र दर्शनाने या रमजान महिन्यातील उपवासाचा शेवट होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम बांधव रमजान ईद साजरी करतात. आणि जर 29व्या दिवशी चंद्रदर्शन झालं नाही तर रमजान महिन्यातील 30 रोजे पूर्ण झाले की दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. मुस्लिम धर्मियांच्या रमजान महिन्याची सुरुवात सौदी अरेबियातून होते आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी इतर देशात रमजान महिन्याची सुरुवात केली जाते. तर रमजान महिन्याचा शेवट अर्थात रमजान ईद देखील आधी सौदी अरेबियात साजरी होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी इतर देशात रमजान ईद साजरी केली जाते. तर यंदा 2024 मध्ये सौदी अरेबियात काल 8 एप्रिल रोजी रमजान महिन्यातील 29व्या दिवशी चंद्र दर्शन होईल म्हणून मुस्लिम बांधव बराच वेळ वाट पाहत होते. मात्र 29व्या दिवशी चंद्र दर्शन झालंच नाही. त्यामुळे आज 9 एप्रिलला 30 रोजे पूर्ण झाले असून उद्या 10 एप्रिल रोजी सौदी अरेबियात रमजान ईद साजरी होणार आहे. तर इतर देशात एक दिवस नंतर म्हणजेच 11 एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीनं रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. याबाबत अहमदनगर येथील तबलीग जमातचे प्रमुख हाजी अब्दुल सलाम यांनी तेथून माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24. تقبل الله منا ومن أعمالنا الصالحين الله تعالى هم سب کے روزے اور ترابی اور ساری عبادتوں کو قبول فرمائے آمین ہم لوگ اس مکہ مکرمہ میں ہیں حرم کے سامنے ہیں اور انشاءاللہ یہاں عید ہوگی ابھی سال کا وقت ہے خاصتی سروزے مکمل ہو گئے کل انشاءاللہ عید ہوگی اور انڈیا میں انشاءاللہ جمعرات کی عید ہوگی और ये रमजान मुबारक का महीना अल्लाह और जिंदगियों में हालात के बदलने का इसलिए हम सब दुआएं करें अल्लाह ताला से खूब मांगे अल्लाह आसान करने वाले हैं. जज़ाकुमुल्लाह खैरा व अहसन जज़ा. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज मन के क्या हरम शरीफ के मैदान में बैठे थे, अभी तारीख से बैठे थे, आज आखिरी चांद रात हुए, आज यहाँ पे गणित मनाई जाएगी. सवेरे नगर वाले को आज उसे चला और झूठा दिन आप की दे, इसलिए हम आपको बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और सबसे गुजारिश करते हैं कि जैसे अल्लाह ने हमको मुबारक देना तो बरकत वाला नसीब फरमाया, ऐसा साल भर हम ऐसी इबादत करें और ऐसे ही अल्लाह से मांगते रहे, अल्लाह वाले बन जाए और इंशाअल्लाह सबको फिर से मेरे तरफ से एक बार इतनी बहुत बहुत मुबारकबाद. अरे इधर से आओ ना यार, इधर से आओ, बोलो जल्दी. अरे इधर से आओ. वालेकुम. आज हम लोग मक्का मदीना में इफ्तार के लिए बैठे हैं और आज रमजान के पूरे रोजे खत्म हो चुके हैं. कल जो है, कल यहाँ पर ईद है, आप सबको ईद मुबारक. और इंडिया में जो है, इंडिया में 11 तारीख को ईद होंगी. हमारे तरफ से सबको ईद मुबारक. अस्सलाम वालेकुम. मक्का से हमारा पूरा ग्रुप इफ्तारी के लिए बैठा है. माशाअल्लाह, इंशाअल्लाह कल यहाँ पर ईद रहेगी. ये हम मक्का के अंदर बैठे इफ्तार के लिए, अभी तक यहाँ पे ईद का ऐलान नहीं हुआ, लेकिन आज कल ईद है. अस्सलाम वालेकुम. मैं सऊदी से बात कर रहा हूँ, मक्के से. तो आज यहाँ चांद दिख गया है तो कल यहाँ ईद मनाई जाएगी और सभी मेरे इंडिया के भाइयों हिंदू मुसलमान भाइयों को बहुत बहुत ईद की बधाई है और सबको अहमदनगर से वासियों, पूरे महाराष्ट्र वासियों को बहुत बहुत ईद मुबारक.